बरेचसे शेतकऱ्यांच्या आता मोसंबीच्या बागा आहेत ते तान तोडलेला आहे, काही कांचे बागा ज्या आहेत त्या गुंडी अवस्थेत आहेत आणि उशिरा तान तोडलेल्या बागा ज्या आहेत त्या काही फुलोरा अवस्थेत सुद्धा आहेत, अशी काहीशी परिस्थिती सध्या मोसंबीमध्ये आहे। ह्या परिस्थितीमध्ये आता हळूहळू तापमान वाढणार आहे, म्हणजे तापमान आता सरांनी आताच उल्लेख केला की रात्री खूप थंडी लागली किंवा रात्री थंडी लागल्यासारखं होतंय, खूप कमी तापमान होतं आणि दुपारचं तापमान आहे ते जवळजवळ 30 च्या आसपास तापमान जात आहे। तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये हळगड हा आपला दरवर्षीचा विषय, तर ह्याच्याशी काही आपण काळजी घेणं म्हणजे काही दोन चार गोष्टी आहेत, त्याची जर काळजी घेतली तर निश्चितच आपण जी जास्तीची होणारी फळगड आहे, म्हणजे एक साधारण आपण विचार केला की एका झाडाला विचार करतो जवळजवळ 7 ते 8 लाख फुलं येतात, त्या फुलांपासून फक्त निवड आपल्याला 200 ते 300 फळं एव्हरेज आपण एका झाडापासून घेत असतो, म्हणजे विचार करा 70% होणारी जी फुलगळ आहे किंवा फळगळ आहे ही नैसर्गिक आहे नॅचरल आहे लक्षात घ्या, पण उरलेली वरची जी 30% आहे ती जर फुलगळ किंवा फळगळ होते तर आपण लक्ष द्यायचं की काहीतरी काळजी करण्याची गरज आहे। मग ती काळजी करणे म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यामध्ये आपण ताण तोडताना तो ताण कसा तोडलेला आहे, ताण तोडताना खताचं काय व्यवस्थापन केलेलं आहे। आता उदाहरणार्थ पूर्ण वाढलेल्या एका झाडाला मोसंबीच्या आपण किमान 1.5 किलो युरिया दिलेला आहे का, त्याच्यानंतर 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे SSP आपण दिलेला आहे का, त्याच्यानंतर किमान 1 किलो MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश आपण दिलेला आहे का ताण तोडताना, हे एक आपण कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे। हे प्रत्येक झाडाला एका झाडाला पूर्ण वाढलेल्या जे 5 ते 6 वर्षाच्या पुढचं झाड आहे त्याला हे गरजेचं आहे, ज्यावेळेस फुलारा येईल किंवा फळधारणा होईल त्यावेळेस त्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात नत्रायची गरज असते, मग ती आपण दिलेलं आहे का ह्या गोष्टी करायच्या। त्याचबरोबर अजून दुसरा विचार करता ही झाली रासायनिक खतं दिली का, जर मिश्र खतातून जर आपण द्यायचा विचार केला असेल जसं की 10-26-26 हे तुम्ही एका झाडाला 1.5 किलो दिलेलं आहे का पूर्ण वाढलेला ज्याला बहार धरतोय आपण आता आंबिया बहाराला, त्याच्यामध्ये 1/2 किलो युरिया टाकलेला आहे का, हा जो खताचा डोस आहे हा आपण त्या झाडाला दिलेला आहे का, तत्पूर्वी हा रासायनिक डोस झाला। जर आपण सेंद्रिय खताच्या बाबतीत विचार करू तर प्रत्येक झाडाला आपण किमान एका पूर्ण झाडाला वाढलेल्या झाडाला 50 किलो आपण शेणखत चांगलं कुजलेलं शेणखत टाकलेलं आहे का, त्याचबरोबर जर शेणखत नसेल टाकलं तर किमान 20 किलो आपण गांडूळ खत टाकलेलं आहे का एका झाडाला, ते जरी नसेल टाकलेलं तर 15 किलो आपण निंबोळी पेंट टाकलेले आहे का किंवा निंबोळी ढेप टाकलेली आहे का, हे सगळं परिणाम करणार आहे तुमच्या फळधारणेवरती आणि फळगळीवरती। मग आपण ह्या मी सांगितल्यापैकी आपण कुठे आहेत हे आपण विचार करायची गरज आहे। आता हे जर टाकलं नसेल तर काही संजीवक आहेत, आता विचार करा, आता आपण विचार करा की आता जसं जसं तापमान वाढेल तसं तसं आपल्याला लक्षात येईल की फळगळ ही गोष्ट आपल्याला तुम्हाला दिसेल। बऱ्यापैकी मुळातच काय झालेलं आहे की ह्या वर्षी कमी फुटलेल्या आहेत बागा आणि सेटिंग बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, पण ती सेटिंग जी झाली आहे ती पूर्ण तुम्ही वाचवल्यात तर तुमच्या उत्पन्नावरती कुठलाही परिणाम होणार नाही लक्षात घ्या। आपल्याला ज्यावेळेस जास्तीची जी फळधारणा होते आणि ती गळते म्हणजे आपण त्याला म्हणतो की फळगळ झाली, पण हे न होता जी फळं आहेत त्या फळांना आपण प्रॉपर पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितच ही फळगळ रोखू शकतो। मग आतापर्यंत जे मी खताची मात्रा सांगितली ती दिलेली आहे का, ती जर नाही दिली तर त्याच्या पलीकडे आपण काही संजीवकाचा वापर करू शकतो लक्षात घ्या। आता सुद्धा 1-2-3 फवारे जर तुम्ही निश्चितच केलात तर बऱ्यापैकी वाढत्या तापमानामुळे होणारी जी गळ आहे ती गळ आपण कमी करू शकतो। आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो थोडस महत्वाचं, आता फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना पहिला मार्चचा पहिला दिवस आहे, मग ज्या शेतकऱ्यांनी ज्यांना कोणाला आता कोणाला तापमान जसं वाढेल आणि तापमान वाढण्यामुळे जी काही फळझाडं आहे ती रोखण्यासाठी काही महत्वाचे संजीवक आहेत त्याचा जर आपण आढावा घेतलात मी तुम्हाला सांगतो त्याच्यापैकी की 1.5 किलो युरिया लक्षात घ्या सगळ्यांनी काळजीपूर्वक आहे आणि मी जे काही प्रमाण सांगतो हे मोजून मापून घ्या त्याच्यावर जाऊ देऊ नका। 1.5 किलो युरिया, त्याच्यानंतर 1.5 किलो युरिया, त्याच्यानंतर 30 ml प्लॅनोफिक्स लक्षात घ्या जे NA नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड येतं ते 30 ml प्लस त्याच्यामध्ये 300 ग्रॅम बोरिक ऍसिड, हे जर 100 लिटर पाण्याला आपण फवारा घेतला आता आता ह्या पहिल्या आठवड्यामध्ये तर निश्चितच वाढत्या तापमानामुळे जी काय होणारी आपली फळगळ आहे ती काही प्रमाणात कमी करायला मदत करेल। हा फवारा झाल्यानंतर ह्याच महिन्यामध्ये एंडला म्हणजे जवळपास एक सर्वसाधारण 30 दिवसाच्या गॅपने तुम्ही पुढचा एक फवारा घ्या, तेव्हा तो फवारा घेताना त्याच्यामध्ये 1.5 किलो पोटॅशियम नायट्रेट लक्षात घ्या 1.5 किलो पोटॅशियम नायट्रेट आणि त्याच्यामध्ये तुम्ही 4 ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड जे GA भेटतं तर ते 4 ग्रॅम घ्या सॉलिड बनतं ज्याच्यामध्ये सॉल्व्हंट नाही, हा जर फवारा घेतला तर निश्चितच मोसंबीचं एक जी वाढण्याची जी पद्धत आहे ती सुरुवातीला काय होती की मोसंबी आता जवळजवळ मेच्या एंड पर्यंत लिंबूच्या आकाराचीच मोसंबी राहिली लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर अचानक जूनमध्ये किंवा जूनच्या शेवटी शेवटी मोसंबी वाढ घेते म्हणजे त्याची साईज बनते आणि रसात यायला सुरुवात करते, मग त्यावेळेस त्याला पोटॅशियमची मोठ्या प्रमाणात गरज लागते, मग त्यासाठी जर तुम्ही पोटॅशियम नायट्रेट 1.5 किलो प्लस त्याच्यामध्ये आपण 4 ग्रॅम बोरिक ऍसिड टाकलं तर निश्चितच हे सुद्धा तुम्हाला फळधारणा फळाची वाढ चांगली व्हायला आणि फळगळ कमी करायला मदत करेल। तर हा जो फवारा आहे त्या ह्या महिन्याच्या एंड आजच्या एंडला 30 दिवसाच्या गॅपने तुम्ही घ्यायला पाहिजे।
आणि पुन्हा एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर जो पहिला फवारा सांगितला तोच फवारा घ्या, जो सुरुवातीला मी सांगितला तोच फवारा तुम्ही जर घेतला तर निश्चितच होणारी फळघर आहे ती आपण रोखू शकू आणि चांगलं उत्पादन घेऊ शकू। हे करत असताना आपल्याला पाण्याकडे सुद्धा लक्ष द्यायची आजच्या घडीला गरज आहे। पाणी आपण पाण्याचं नियोजन काय करतो, फेब्रुवारी महिना आता संपलेला आहे, आता हळूहळू तापमान वाढेल तसं पाण्याची सुद्धा गरज जास्त वाढेल मोसंबीला। मग ह्या मार्च मध्ये आपण किमान एका झाडाला 60 लिटर पाणी देणं गरजेचं आहे, जर ड्रीप न देत असाल तर 60 लिटर गेलंच पाहिजे एका झाडाला। त्याच्यानंतर एप्रिल मध्ये 70 आणि मे मध्ये 80 लिटर प्रति झाड हे पाणी आपण दिलं पाहिजे, तर फळं चांगली आपली वाढतील आणि गळ जे आहे ते बऱ्यापैकी कमी होईल। छोट्या छोट्या गोष्टी आहेत ऐकायला, पण जर प्रॅक्टिकली तुम्ही निश्चितच केलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही फळगळीला रोखू शकता आणि उत्पादन चांगलं घेऊ शकता। त्याचपूर्वी काही गोष्टी आता आहेत की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या समस्या आता आहेत की आमच्या बगीच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात तण झालेलं आहे, गाजर गवत झालेलं आहे, तर ते काय करायचं, उपटायचं की तसंच ठेवायचं, लक्षात घ्या उपटायचं की तसंच ठेवायचं। ते गाजर गवत जर असेल तर बऱ्याचशा पांढऱ्यामुळे म्हणजे ज्या घेणारे अन्न घेणारे मुळे आहेत त्या एरियामध्ये किंवा त्याच्या पेरीफेरीमध्ये दिसतं, तर गाजर गवत उठून घ्यायची गरज नाही, पण ब्रश कटर मारा आणि ते ब्रश कटर मारा आणि तिथेच पाडा ते तिथेच सोडवा ते गाजर गवत, बाहेर टाकायची गरज नाही। मोठं जे गाजर गवत वाढलेलं आहे ते आणि ते निर्माण होणं गरजेचं आहे, जर गाजर गवत तसंच राहिलं तर ते जास्तीचं अन्नद्रव्य खात राहील, त्याच्यामुळे उपटून घ्यायची गरज नाही, उपटून घेऊ नका, गाजर गवत जे आहे ते ब्रश कटरने तिथेच पाडा। तर हे काही तुम्हाला सध्याच्या घडीला खबरदारी घेणं गरजेचं आहे पाण्याची, त्याच्यानंतर दोन फवारे सांगितले तीन आणि तण नियंत्रण आणि नंतर पतंगे सर आहे तिथे पण बऱ्यापैकी तुमच्या झाडांवरती कोळीची घरं दिसतील, आत झाडाच्या आतल्या बाजूला कोळी आहे त्याची घरं टाळतील, ती घरं तुम्हाला आता ह्यावेळेस काढी घ्यायचं बांबू घ्यायची आणि ती घरं नष्ट करायची। एवढं जरी काम केलं तर निश्चितच नंतरची होणारी मंगूर येतं किंवा काही फळं पडणं तर त्याचा बऱ्यापैकी नियंत्रण मिळू शकतो। तर ही आजच्या घडीला मोसंबीच्या बाबतीत तुम्ही खबरदारी घ्यावी अशी आमची विनंती आहे, ह्या पद्धतीने केला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकता।